सावरवाडी माळवडे। मी आतापासून 25 वर्ष शेती करतोय, पण बरेच स्ट्रगल करत होतो। ही कंपनीचा वापर, ते कंपनी वापर, हे रोज कोणतं काय त्रास देतं, हे वापरायचं, आपलं लोक वापरायचं, त्या ग्रुपवरची माहिती ऐकायची, त्या ग्रुपवरची माहिती ऐकायची, असं करून शेती करत होतो। पण 60-70 पडत किंवा मनासारखा ऊस कधी कुठलं पीक येत नव्हतं। आणि 4-5 महिन्यापाठी मग आमच्याकडे राहुल पगडू म्हणून जमिनीचे मित्र आहे, ते माझ्यापाठी मग बरेच दिवस लागत नाही की बाबा जीपी आहे जर वापरून, जीपी सांगत नव्हता, पण एक आमच्याकडे टेक्नॉलॉजी आहे ते वापरून तू बघा राहा कलर दिल कसं ते। मी पण तेव्हा 100% आतापर्यंत सांगून गेलं, तसंच आपण सांगत असेल म्हणून दुर्लक्ष करत होतो त्याकडे। आणि एका दिवशी तू डायरेक्ट घरीच साहेबांना या साळुंके साहेबांना घेऊन आला, आता आलाय म्हटल्यानंतर घरात घेतलं, तुमचं लेक्चर सगळं ऐकून घेतलं, त्यावेळेस करून डायरेक्ट एकदा त्यांच्याकडे 17,000 रुपये तुम्ही 3.5 एकर करता उसाचं डोस पूर्ण घेतला, एक आळवला, 2 आळवणे 4 फवारण्याचा। म्हणजे लावून सस्त्याला 1-1.5 महिन्याची झाली, मी स्वतः घरात रोपं तयार केली आणि रोपं सेंड करून झाली, फक्त पहिली आवडली फक्त माझी काहीतरी एका झाली असेल, फक्त त्याला फिल्मिंग असेल फक्त दिलं तर बाकी अजून काय द्यायचं होतं। त्यानंतर यांची पहिली आवडणी गेली ट्रिपमधून, गुळ सील आणि गुळ तीन मिसळून, आणि त्यानंतर 4 फवारणे घेतल्या। आज माझ्या 25 वर्षात जो ऊस नव्हता तसा ऊस यंदा आलेला आहे। माझं रान प्लेन नाही आहे, नदीकडेला आहे, 1650 फूट लांबी आहे, 16 सऱ्या आहेत माझ्या। इकडून एक पहिला एक प्लेन आहे, त्यानंतर वर डोंगरावरचं परत खाली परत वर, इकडं तिकडे गेल्यानंतर ट्रॅक्टर माणूस काय दिसत नाही, अशा रानाचा आकार असताना पण कुणी पण चालत जाताना जर का डोक्यापेक्षा खाली वर कुठं तरी ऊस झाला तरी काय म्हणशील तिथे, तो एवढा ऊस जबरदस्त। त्याचबरोबर मी हे ऊस यंदा कधी नाही, लवकर नोव्हेंबरला गेला, 15 नोव्हेंबरच्या कधीच गेला नव्हता, कारण मशिनी आल्यामुळे लवकर गेला। म्हणून मी जे गहू काहीतरी वेगळं करावं म्हटलं, 12 महिने ऊस करून करून कंटाळा आला आहे, म्हणून गहू हरभरा केला, 2 एकर हरभरा, 1-1.5 क्विंटल गहू, आणि त्याचबरोबर साईडला एक सहज बोलून सगळी पिकं आपल्या शेतात करून बघा म्हटलं, कुठं जगकडे गेलं तर शाळू बघायला मिळायचा, नसुरी पण कुठं तर पंजाब बाहेरच्या देशात गेलं बघायचा, म्हणून साईडला शाळूचा असा एक पट्टा मारलेला, ट्रॅक्टरचा शेवटचा पट्टा, आणि त्यात मध्ये मध्ये साड्या सुटल्यानंतर जे मध्ये राहतं ना, त्याच्यामध्ये मी 5-7 ग्रॅम फक्त सूर्यफूल टोकणलेलं। तर गहू त्या 2 एकराला पण कमी रानामध्ये 15 क्विंटल आला, आणि त्या गव्हाला शायनिंग आणि चव एवढी भारी आहे। साहेब मी तुम्हाला बोलणार होतो, काल अक्षतिथ्या होती, गेली 25-50 वर्ष झाला, अक्षतिथ्याला मी पोळ्या करून घरात खातोय, स्वतःच्या घरातला जीपीनं फवारलेले 3 फवारणे झाले, त्या फवारण्यामध्ये खरंच पॉवरफुल ताकद आहे। त्या जीपीचा गहू फवारलेला, जीपीचा हरभरा, फक्त गुळ तेवढा सेंद्रिय विकत आणून केली पोळी, आतापर्यंत खाल्ली नाही अशी जबरदस्त पोळी लागली। 20 गुंठ्यामध्ये 10 क्विंटल गहू स्वतः काढला मी, आणि सूर्यफुला तर मी जिथे टोकडलेली त्यात पोपटाने किती खाल्ले माहिती, आमच्या रान नदीकडला कोरोना आहे, भरपूर निलगिरीचे झाड आहे, भरपूर खाऊन गेली पोपटांना, समाधान होईल एवढं पोपटा खाऊन गेली, तरी पण 60 किलो फक्त त्यातनं सूर्यफुल मिळालं, कारण आम्ही राखत बसलो नाही, पोपटा खायला ते खाऊ दे म्हटलं। आणि शाळू सागाची गंमत म्हणजे आपण कडेला साठी एक ट्रॅक्टरना मारते, 3 पट्ट्या असं ठरवलं होतं, त्यात 70 किलो शाळू झाला आहे, तो सगळ्या शाळूला भारी शाळू आहे, त्याला बाकी खाल्लं काहीच दिलेलं नाही आहे। ह्या 3 महिन्याच्या पिकांना फक्त 3 फवारण्या साहेबांनी सांगितलेल्या, फक्त 3,000 रुपये एवढा सगळ्याला खर्च करते, बाकी सगळे 15,000 रुपये ऊसाकरता खर्च करते। ऊस मात्र बघण्यासारखा आहे, आमच्या शेजारी पाहिजे तर कसं आहे, माझे 3-3 एकरच्या 3 पट्ट्या आहेत माझ्या शेजाऱ्याचे, नाही का मित्रांची योगाला पोस यायला माहिती आहे, नोव्हेंबर डिसेंबरमध्ये पोस थांबला नाही, रोपं सगळ्यांचीच ट्रेमध्ये मोठी वाढली, आणि आम्ही सगळ्यांनी मिळून तिघांनी पण आम्ही एका टाईम एकाच दिवशी आणि एका वेळेला रोपं लावली, 3-3 एकर बघायला तसं तर प्लॉट आहे, तर तिघांच्या पेक्षा माझा ऊस तिथला एक 1/4 किलोमीटरवरून रस्ता जातोय असं आमच्या इथून माळवाडी इथून तुंबोजला पुलावरनं, त्या पुलावरनं जरी बघितलं जवळजवळ 500-600 फुटावरनं किंवा 800 फुटावरनं जरी बघितलं तरी माझा ऊस असा एवढा ऊस हिरवा वेगळा पट्टा असा लांबला दिसतो, पण कुठे पण येणार असं तरी या अजून दुसरी आळवणी व्हायची आहे, फक्त पहिली आळवणी 4 फवारण्या झाल्या, चौथी आळवणी पंपाला अशी काठी लावून असा फवारण्याला आपल्याला वाटणार नाही। तर जीपी बद्दल काय सांगावं तेवढं थोडं काय, प्रत्येकाने स्वॅप सांगतात त्याप्रमाणे नुसता नावापेक्षा तुम्ही प्रत्यक्षात रिझल्ट बघा, स्वतः वापरून बघा, आणि प्रत्यक्षात शिवार फेरी करून प्लॉट बघा, म्हणजे तुम्हाला काय बाकी सांगायला लागत नाही। तर एवढं सगळं आम्हाला जीपी तंत्रज्ञान ढोले साहेब आणि माने साहेबांनी सगळं उपलब्ध करून दिले, एफडी चौगुले साहेब, त्याबद्दल सगळ्यांचा आभार आहे।